हॅलो फ्रेंड्स ईश्वरीज बेकर्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे बघूयात रसमलाई केक खूप अप्रतिम असा हा केक लागतो चला तर मग बघूयात रेसिपी अर्धा किलोग्रॅम केक आहे चारशे रुपये अर्धा किलोग्रॅम केक मी तो दिलेला आहे एरियानुसार प्राईस कमी जास्तही असू शकतात इथे मी रसमलाई स्पॉन्ज हा बेक करून घेतला आहे आणि रसमलाई मी घरीच तयार करून घेतलेली आहे इथे तुम्ही बघू शकता खूप स्पॉन्जी असे आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत घरी बनवण्यासाठी मला तीन ते ती चार तास एवढी रसमलाई बनवण्यासाठी लागलेले आहेत ला खूप मेहनत आहे त्यानंतर इथे आपला स्पॉन्ज कट करून घ्यायचा आहे थोडासा वरचा भाग मी कट करून काढला आहे त्यानंतर आपला स्पॉन्ज तीन भागात व्यवस्थित कट करायचा आहे समान लेअर काढून घ्यायचे आहेत अर्धा किलोग्रॅम केक बेस घेतला आहे अर्धा किलोचा केक बनवायचा आहे त्यावर थोडीशी क्रीम लावायची आहे त्यामुळे आपला केक हा एकाच जागी राहील पहिली लेअर मी ठेवून घेतली आहे आणि आपलं जे रसमलाईमधलं दूध आहे त्याचा वापर या ठिकाणी करायचा आहे त्याने आपली स्लाईस सोकिंग करून घ्यायची आहे पाण्याचा वापर या ठिकाणी करायचा नाही दुधाने व्यवस्थित आपली स्लाईस सोक करून घ्यायची आहे त्यानंतर आवडीनुसार त्यावर क्रीम लावायची आहे क्रीममध्ये मी येलो कलर मिक्स करून घेतला आहे संपूर्ण क्रीममध्ये मी येलो कलर मिक्स करून घेतला आहे त्यानंतर आपला जो रसमलाईमधला रसगुल्ला आहे तो क्रश करून त्यावर टाकून घ्यायचा आहे इथे बघू शकता खूप स्पॉन्जी असा तो तयार झाला आहे त्यानंतर काही बदाम किसून घेतलेत ते सुद्धा त्यावर ते टाकायचे आहेत दुसरी लेअर मी ठेवून घेतली आहे तीसुद्धा दुधाने व्यवस्थित सोक करायची आहे प्रत्येक वेळी दुधाने सोकिंग करून घ्यायचे पाण्याचा पाण्याचा अजिबातसुद्धा वापर करायचा नाही त्यानंतर साईडच्या भागात क्रीम लावून वरच्या भागात मी क्रीम लावून घेतली आहे क्रीम खूप कमीही नाही आणि खूप जास्तही लावायची नाही आपल्या आवडीनुसार ती लावून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा रसगुल्ला क्रश करून टाकायचा आहे पुन्हा जे आपण ड्रायफ्रूट्स किसून घेतले यावर टाकायचे आहेत त्यानंतर तिसरी लेअर ठेवून घ्यायची आहे लेअर आपल्या समान ठेवायचे आहेत त्यामुळे एकदम परफेक्ट फिनिशिंग आपल्या केकला येणार आहे त्यानंतर पुन्हा दुधाने व्यवस्थित सोक करून घ्यायचं आहे सगळ्या भागात क्रीम लावून केक आपला कव्हर करून घ्यायचा आहे इथे थोडा जास्त क्रीमचा वापर मी केलेला आहे सगळ्या भागात व्यवस्थित क्रीम लावून प्लेन स्क्रॅपरने केकला फिनिशिंग दिलेली आहे कोमने लायनिंग करून घेतल्यात त्यानंतर जी क्रीम वरच्या भागात आलेली आहे ती आतल्या भागात काढून घ्यायची आहे केक आपला पूर्ण फिनिशिंगमध्ये करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावर आपल्याला काढायची आहे डिझाईन त्यासाठी मी वापरलेला आहे मोदक नोझल टू सी नंबरचा नोझल आहे तर इथे केकला आपल्या फिनिशिंग देऊन झालेली आहे त्यानंतर रोजेट मी त्यावर काढून घेत आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी ते आपल्या केकवर काढून घेत आहे समोरासमोर मध्यभागात सुद्धा मी एक रोजेट काढून घेतला आहे त्यानंतर सेम नोजलने खालच्या भागात केकला बॉर्डर करून घेतली आहे बॉर्डर केल्याने खूप सुंदर असा बेकरी स्टाईल आपला केक, के केक दिसतो तर इथे जे आपल्या रसमलाईमधले रसगुल्ले आहेत ते आपण जे रोजेट काढलेले आहेत त्यावर मी एक एक असा ठेवून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगळ्या पद्धतीने सुद्धा डेकोरेशन करू शकता अशा पद्धतीने मी ते रसगुल्ले केकवर ठेवून घेतलेत त्यानंतर जे बदाम किसून घेतलेत ते सुद्धा केकवर डेकोरेशनसाठी वापरायचे आहेत ते मी सगळ्या भागात अशा पद्धतीने टाकून घेत ता आहे त्यानंतर खालच्या भागातसुद्धा ते टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी ते टाकून घेतलेत क्रीम असल्यामुळे ते लगेच चिकटले जातात त्यानंतर का रोज पेटल्स आहेत त्यासुद्धा आपल्या केकवर डेकोरेशनसाठी वापरलेल्या आहेत त्यामुळे आपल्या केकचा लूकसुद्धा बदली होतो खूप ऍक्टिव्ह असा केक दिसेल तुमच्याकडं जर नसतील तर तुम्ही या ठिकाणी फ्रेश गुलाबसुद्धा वापरू शकता त्यानेसुद्धा केक हा डेकोरेशन करू शकता तर इथे बघू शकता रोज पेटल्स ठेवल्यामुळे खूप वेगळा असा आपला केक दिसत आहे तर अशा पद्धतीने आपला हा रसमलाई केक हा रेडी झालेला आहे हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूयात अशा साध्या आणि सोप्या रेसिपींमध्ये तोपर्यंत बाय